सध्या काय झालंय का मैदानामध्ये एकच आहे कुस्ती होणार की नाही होणार हाच मोठा प्रश्न आहे कारण सत्तेच्या लालची असणारे लोक यांना ज्यांना खुर्चीशिवाय ज्यांना दहा दहा वर्ष मंत्रीपद भेटलं आणि दहा दहा वर्ष मंत्रीपद भेटून सुद्धा पुन्हा मी आमदार झालो पाहिजे याच्यासाठी पक्ष बदलणारी लोक असेल तर यांना जोड्यानं मारलं पाहिजे खरंतर पहिले मतदारांनी कुठल्याही पक्षाचं असेल म्हणजे तो भाजपचा असू दे सेनेचा असू दे का सत्तेमागं धावणारी लोकं असणार तर ती लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही खुडचे म्हणजे आखरी नैतिकता हा गोष्ट असणं गरजेचं आहे प्रामाणिकता असणं गोष्ट आहे विचारधारा आमची असणार तर आम्ही पंधरा वर्ष एका ठिकाणी ठाम खंबा घालून पक्का आहे विचाराचा खंबा आहे हा की लाकडाचा लोखंडी नाही आहे हा विचाराचा खंबा आहे आणि मग अशी नालायक लोक जर ह्या देशामध्ये निर्माण होत असन तर हे हिजळ्याची अवलाद आहे यांना आपण रस्त्यावर ओटणीवर मतदानातून मतदारांना दाखवलं पाहिजे का ह्या लालचा बरोबर नाही आहे अखेरी कुठल्याही पक्षाचं उद्या राष्ट्रवादीचं काँग्रेसचं सरकार येत असेल आणि मग तिकडे हे दलबदल होत असेल तर मग लोकांनी कुठं स्थिर राहावं लोकांनी काय याच्या आज यांनी अशी सुरुवात केल्यानंतर लोकांची चूक त्याच्यापेक्षा मोठी होऊ शकतं आणि लोकशाहीला खिळखिळा खेड़ होऊ शकतो